हरि ओम। मी शांताराम सिंह सावंत, उपासना केंद्र कुडाळ। मी बापू मायें आणि दादांवंदून माझा एक छोटासा अनुभव सांगतो। माझे स्नेही श्री अशोक पारकर यांनी मला बापूंबद्दल 1997 मध्ये सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळी ऑडिटसाठी म्हणून मुंबईला जायचो त्यावेळी तिथे उपासना चालायची, मला वाटतं ती दादरला चालायची त्यावेळी उपासना, तर तिथे आपण जाऊया असं सांगायचं। पण ते म्हणायचे की त्याते मग तिथे घरी यायला एक खूप उशीर होतात, 1-1.5 तास होतं। मी म्हटलं मग त्यावेळी इथे दुसऱ्याच्या घरी आपण राहतो, मग एवढ्या रात्री उशिरा कसं यायचं, म्हणून मी ते टाळाटाळ करायचो। नंतर ते आमचं ऑडिटचं काम नंतर कुडाळला सुरू झालं आणि मध्ये 2-3 वर्ष गेली आणि 2-3 वर्षानंतर पुन्हा साधारण 2002 मध्ये अशोक सिंह मला म्हणाले, अरे बापूंच्या बाजूला आता कुडाळला आला आहे, आपण उपासनेला जाऊया का, तू येतोस का? तर मी ठीक म्हटलं, बापू इथे कुडाळला आला आहे तर मग जायला काही हरकतच नाही, म्हटलं ठीक आहे जाऊया। तिथपासून मी आपल्या बापूंच्या 2002 पासून बापूंच्या उपासनेला जायला सुरुवात केली। 3-4 महिने गेले आणि एक छोटासा अनुभव असा की मी बापू शनिवार होता आणि बापूंची उपासना संपून मी घरी आलो तर घरी मी भाड्याने राहत होतो आणि मुलं छोटी होती, 10 वर्षाचं आणि 12 वर्षाचं, आणि मिसेसने कुकर लावला होता। मी घरी आलो आणि मुलंसुद्धा किचनमध्ये होती, एक मिसेस किचन होती, मी किचनमध्ये गेलो आणि 1 मिनिटाने ती मुलं आणि माझी मिसेस बाहेर आली आणि मला काहीतरी थोडासा संशय आला। म्हटलं कुकरचं हे थोडंसं वेगळं वाटतं आहे, म्हणून फक्त 1 सेकंद मी किचनमधनं बाहेर पाऊल टाकलं आणि म्हटलं पाणी घातलं की नाही होतं कुकरमध्ये, एवढं विचारायला म्हणून बाहेर पाऊल टाकलं आणि इकडेच कुकरचा स्फोट झाला। आणि पण गंमत अशी की तो कुकरचा स्फोट झाला तरी कुकरचं झाकण बिकण काही उडालं नाही, कुकरसुद्धा उडाला नाही, कुकर अगदी अलगद गॅस शेगडीवरनं असा खाली पडला, पण त्याच्यातला संपूर्ण भात संपूर्ण खोलीभर पसरला होता। तेच जर आपण सगळी किचनमध्ये सगळी मुलं आणि मी असतो तर संपूर्ण सर्वांवर तो भात उतरून आम्ही संपूर्ण भाजले गेलो असतो। ही बापूची खूप मोठी कृपा त्यावेळी झाली। खालच्या मजल्यावरची, आम्ही 3-र्या मजल्यावर राहायचो, खालच्या मजल्यावरची सगळी लोकं धावत आली, म्हणाले काय झालं, कसला आवाज आला। त्यांनी ती परिस्थिती बघितली आणि म्हणाले कमाल आहेत म्हणजे, आणि अशा रीतीने म्हणजे त्यावेळी पहिला अनुभव हा बापूंनी मला दिला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।